नमस्कार, मी राजवाघ. आपण पाहत आहात मी महाराष्ट्र चॅनलचं बातमीपत्र. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत राधाराणी साडीच. धुळे तालुक्यातील उडाणे ग्रामपंचायतमध्ये सरपंच आनंदबाई बागुल यांच्या विरोधात अविश्वास ठराव करण्यात आला मंजूर. विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आली निदर्शने. राजस्थानमध्ये माणुसकीला काळीमा फासणाऱ्या नराधमांवर 302 कलमान्वये कार्यवाही करावी, MIM प्रशासनाकडे मागणी. अनुसूचित जाती जमाती तसेच अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती त्वरित मिळावी यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांना देण्यात आले निवेदन. मोराणे ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या शौचालयाची दुरवस्था तसेच दुरुस्तीच्या नावाखाली निधी लाटण्यात आल्याचे नागरिकांचा आरोप. आणि शहरात वनिता समाजाच्या वतीने करण्यात आले महिलांसाठी समूह नृत्याचे आयोजन. आता पाहूया बातमीपत्र विस्तारानं. धुळे तालुक्यातील उडाणे ग्रामपंचायतमध्ये दिनांक 11 डिसेंबर रोजी सरपंच आनंदबाई बागुल यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. धुळे तालुक्यातील उडाणे ग्रामपंचायतीमध्ये दिनांक 11 डिसेंबर रोजी सरपंच आनंदबाई बागुल यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. 11 पैकी 10 सदस्यांनी अविश्वासाच्या बाजूने मतदान केले. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार अमोल मोरे होते, तर सहकार्य तलाठी विजय बावीसकर, मंडळ अधिकारी रवींद्र कुमावत यांनी केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य रोहिदास परमार, आधार हाके, भाऊराव शिंदे, सुशील हल्लोळ, सुनील महाले, सुरेखा बागुल, तुळसाबाई शिंदे, जिजाबाई हल्लोळ, सोमनाथ मोरे, ताराबाई मालिन उपस्थित होते. या सदस्यांना गटप्रमुख पोपट शिंदे, विठ्ठल बागुल, सुभाष शिंदे, भगवान शिंदे, श्याम हल्लोळ, ज्ञानेश्वर वाघ, कमलाकर शिंदे यांनी मार्गदर्शन केले. तहसीलदार अमोल मोरे यांनी याविषयी प्रतिक्रिया व्यक्त केली. उपस्थित असलेल्या सर्वच्या सर्व 10 सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले व सदरचे ठरावाच्या बाजूने 3/4 जास्त बहुमताने ठराव संमत झाल्यामुळे सरपंच श्रीमती आनंदबाई रामदास बागुल यांच्या विरुद्धचा अविश्वास ठराव मंजूर झाल्याचे जाहीर करण्यात आले. आज आम्ही ग्रामपंचायत सरपंच श्रीमती आनंदबाई रामदास बागुल यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव मांडला होता आणि त्याचं कारण असं, सदस्यांना विश्वासात घेत नाही, आरेरावीपणे बोलणे, उद्धटपणे बोलणे, विचारलेल्या कामांबद्दल माहिती देत नाही, किती खर्च झाला, निधी किती आला, अशी कोणत्याही प्रकारची माहिती सरपंच देत नाहीत आणि म्हणून आम्ही आज 10 सदस्यांनी त्यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव आणला आणि तो मासे तहसीलदार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तो संमत करण्यात आला अविश्वास ठराव. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना यांच्या वतीने दिनांक 11 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. केंद्र शासनाप्रमाणे 7वा वेतन आयोगाची अंमलबजावणी विनाविलंब करण्यात यावी. जुलै 2017 पासूनचा वाढीव महागाई भत्ता विनाविलंब देण्यात यावा आणि जानेवारी 2017 पासूनची 7 महिन्याची थकबाकी ताबडतोब देण्यात यावी. जुनी पेन्शन योजना सर्व कर्मचाऱ्यांना लागू करावी व अंशदायी पेन्शन योजना रद्द करावी. केंद्राप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय 60 वर्ष करण्यात यावे. उत्कृष्ट कामासाठी आगाऊ वेतनवाढी दिल्या जा होत्या त्या पुन्हा सुरू कराव्यात आणि महिला कर्मचाऱ्यांना शिफारस केलेली 2 वर्षाची बाल संगोपन रजा मंजूर करण्यात यावी. यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने 11 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी संजय पाटील, रत्नाकर वसईकर, अशोक चौधरी, राजेश बागुल, SU तायडे, वाल्मिक चव्हाण, मोहन कापसे आदी मान्यवर कर्मचारी उपस्थित होते. याविषयी अधिक माहिती देताना SU तायडे यांनी सांगितले. यापूर्वी मागचा जो संप आम्ही केला करण्यात म्हणजे घोषणा होती, संपूर्ण तयारी झाली. ही तयारी झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्री गोडबोले यांनी आम्हाला सांगितलं की डिसेंबरच्या अखेर आम्ही तुम्हाला 7वा वेतन आयोग लागू करू आणि ज्या मागण्या असतील त्या मागण्या आम्ही सविस्तर समक्ष चर्चा करून मगच आम्ही तुमच्या म्हणजे हे डिक्लेअर करू. त्या आधीच माननीय मुख्यमंत्री यांच्या प्रशासनाने जवळपास या महाराष्ट्रामध्ये 1,40,000 किंवा 1.5 लाख ही जी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे असतानाही आज त्यांनी काल परवामध्ये 2-4 आठवड्यांमध्ये DR काढला आणि म्हटलं काय की 30% कर्मचारी कपात केल्याशिवाय राज्याचा आर्थिक बजेट हा
साकारला जाणार नाही. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. लव्ह जिहादच्या नावाने धार्मिक उन्माद करणाऱ्या, राजस्थानमधील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या नराधमांवर कलम 302 अन्वये त्वरित कार्यवाही करावी या मागणीसाठी MIM वतीने निदर्शने करण्यात आली. लव्ह जिहादच्या नावाने राजस्थानमध्ये घडलेल्या अमानुष हत्याकांडाने संपूर्ण भारत हादरला आहे. धर्माच्या नावावर आतंक पसरविण्यासारखा हा प्रकार असून अशा प्रवृत्तीच्या लोकांवर त्वरित आळा घालावा. तसेच चितवणी करून कमेंट, व्हायरल होणारे व्हिडिओज, धर्माच्या नावावर उकसवणारे मेसेजेस असे प्रकार थांबले पाहिजे आणि या हत्याकांड करणाऱ्या नराधमांवर 302 अन्वये कार्यवाही करावी अशी मागणी करीत MIM वतीने निदर्शने करण्यात आली. वसीम अक्रम हमीद यांनी सविस्तर माहिती देताना सांगितले, तीनों पहिले राजस्थान के एक जिले रासमंद में अफरोजुल इस्लाम नामी एक शख्स को लौ जिहाद के नाम पर मार दिया जाता है. एक 50 साल का शख्स, उसको कहा जाता है कि लौ जिहाद कर रहा है और उसको मारकर वीडियो बनाकर पूरे तरीके से इंटरनेट पर डाली जाती है. तो हम लोग का आने का मकसद ये है कि जो हादसा हुआ है कि इस हादसे के ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई की जाए. और हमारे जो प्रधानमंत्री साहब है वो हर बात में मन की बात कहते हैं, तो भी इस हादसे के बारे में बात करें और इस हादसे के बारे में कहें. अगर एक शख्स को ऐसे तरीके से लौ जिहाद के नाम पर आप जुल्म करोगे, इस तरीके से आप मजदूरों को, आप इस तरीके से छोटे लोगों को मारोगे, ये सरासर गलत है. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. अचानक परिस्थितीमुळे होणारे बदल, शांती, होम हवन करूनही कुटुंबातील कलह मिटत नाही, व्यवसायात सातत्याने अपयश, विवाह न जमणे, पैसा न टिकणे, कर्तबगारीपणाची कमतरता, मानसिक व शारीरिक दुर्बलता, कोर्ट कचेरीतील अपयश, संतान सौख्य नाही, शिक्षणात अडचणी, दारूमुळे कुटुंबाची वाताहत, नोकरीत बढती मिळत नाही, राजकारणात अपयश, या आणि यांसारख्या सर्व समस्यांवर रत्नोपचाराने मार्गदर्शन आणि ज्योतिषाचा मोफत सल्ला सुद्धा उत्तर महाराष्ट्रातील भव्य रत्नांचा खजिना, निसर्गातील एकापेक्षा एक भव्य रत्नांचा खजिना फक्त राजरत्न जेम्स अँड ज्वेलर्स मध्येच. आमच्या येथे सर्व प्रकारचे राशीरत्न मिळतील. ISO मार्क प्रमाणित रत्न नकली अर्थात बनावट निघाल्यास 1 लाखाची बक्षीस, 50 रुपयात 30 पानी शास्त्रोक्त जन्म कुंडली तयार करून मिळेल, 1 महिन्यात फरक न पडल्यास 100% पैसे परत. सर्व रत्ने शास्त्र शुद्ध पद्धतीने पूजा करून दिली जातील. हिरा, माणिक, पाचू, पुष्कराज, मुंगा, नीलम, गोमेद, लसण्या, मोती. आता राजरत्न रुद्राक्ष सेंटर नवीन जागेत स्थलांतर झालंय. आजच भेट द्या आणि शुद्ध रत्नांची जादू अनुभवा. आमचा नवीन पत्ता, फुलवाला चौक, श्रीराम मेडिकल समोर, विनायक प्लाझा, धुळे. प्रोप्रायटर आबा जाधव. मोबाईल नंबर 99 70 81 66 27, फोन नंबर 0 25 62 64 23 45. राजरत्न जेम्स अँड ज्वेलर्स. राधाराणी साडीज आणि ड्रेसेस, आमच्याकडे सुंदर सुंदर साड्यांसोबत आता पंजाबी रेडीमेड ड्रेस, ड्रेस मटेरियल, फॅन्सी कुर्तीज, लेगिन्स, जीन्स, टॉपच्या भरपूर व्हरायटीज उपलब्ध. डिझायनर साड्या, दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, ओढणा, पैठणी, सहावारी व नऊवारी, प्रिंटेड व वर्कच्या साड्याही उपलब्ध. लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम, वाढदिवस, साखरपुडा, घरभरणी यासारख्या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या व भेट देण्यासाठी नामांकित कंपनीच्या साड्या उपलब्ध. नववधूच्या लग्नाची खरेदी राधाराणी मध्येच करा, कारण राधाराणी साडीज व ड्रेसेस मध्ये आहे आकर्षक मनमोहक रुबाब दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, नामांकित कंपनीच्या साड्याही. आपण त्या जरूर या आणि आपल्या शेजाऱ्यांनाही आणायला विसरू नका. नित्य नवीन व्हरायटी साठी आजच संपर्क करा. आमचा पत्ता, राधाराणी साडीज आणि ड्रेसेस, श्री बालाजी मंदिरा शेजारी, गल्ली नंबर 4, खोल गल्ली, धुळे. फोन नंबर 0 25 62 233 449. तर मग राधाराणी साडीज आणि ड्रेसेस मध्ये यायला विसरू नका. मेसर्स सुधाकर शंकरशेट डंबीर यांचे डंबीर साडीज, सर्व प्रकारच्या सहावारी साडी, नऊवारी साडी, ड्रेस मटेरियल, रेडीमेड पंजाबी ड्रेस मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण म्हणजे डंबीर साडीज. आमच्या येथे डिझायनर साडी, बनारसी साडी, कलकत्ता वर्क साडी, कांजीवरम साडी, पैठणी, कॉटन साडी, नऊवारी साडी, ड्रेस मटेरियल, घागरा ओढणी, रेडीमेड ड्रेस, आकर्षक फॅन्सी टॉप, सर्व काही एकाच छताखाली म्हणजे डंबीर साडीज.
लग्न समारंभ, साखरपुडा, मुंज, वाढदिवस यासारख्या सर्व कार्यक्रमात भेट देण्यासाठीच्या आकर्षक साड्या फक्त डंबीर साडीजमध्येच. नामांकित कंपनीच्या भरपूर व्हरायटीज, निवडीला संधी, विनम्र तत्पर सेवा, योग्य किंमत. याशिवाय क्रेडिट कार्ड व डेबिट कार्डही स्वीकारले जातील. मग उशीर कशाला, आजच आमच्या डंबीर साडी मॉलला भेट द्या आणि आपल्या मनपसंतीची साडी खरेदी करा. आमचा पत्ता डंबीर साडीज, गल्ली नंबर 4, खोल गल्ली, भांडे बाजार, शनी मंदिरा शेजारी, धुळे. फोन नंबर 0252623986. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. ओबीसी, एससी, VGNT, SBC, EBC व अल्पसंख्याक विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती तात्काळ मिळण्याबाबतचं संभाजी ब्रिगेड धुळे जिल्हा यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांना निवेदन देण्यात आले. ओबीसी, अनुसूचित जाती जमाती आणि अल्पसंख्याक विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती अद्याप मिळालेली नाही. शैक्षणिक वर्ष 2015-16 ते 2017 या 3 वर्षाची शिष्यवृत्ती तसेच फ्री शिपचं रक्कम विद्यार्थ्यांना मिळाली नाही. यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. काही विद्यार्थ्यांना महाविद्यालयात पुढच्या वर्गात प्रवेश नाकारल्याने मयूर येरने नावक तरुणाने आत्महत्या केली होती. पुरोगामी महाराष्ट्रासाठी ही दुर्दैवी बाब असून प्रशासनाने या गोष्टीकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे अशी मागणी करीत संभाजी ब्रिगेडच्या वतीने उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांना निवेदन देण्यात आले. तर 2015-2016, 2017-2018 उच्च प्राथमिक उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती नाकारलेली आहे. आणि वेळोवेळी जर शिष्यवृत्ती नाकारली जात असेल तर विद्यार्थ्यांना पुढील वर्गामध्ये त्यांना ॲडमिशन मिळत नाही. आणि ॲडमिशन मिळत नसल्यामुळे काही तळागाळातील पालकांची परिस्थिती ही अतिशय अडचणीची असल्यामुळे काही विद्यार्थ्यांनी येवले म्हणून विद्यार्थ्याने आत्महत्या केलेली आहे. आणि ही वेळ कुठेतरी समाजावर आणि तळागाळातील गरीब पालकांवर येऊ नये म्हणून मेहरबान प्रशासनाला आणि शासनाला माझी विनंती आहे, लवकरात लवकर जर यांनी शिष्यवृत्ती कार्यान्वित केली तरच आम्ही हे आंदोलन आणि उपोषण भविष्यातला टाळू. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळे तालुक्यातील मोराणे ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या शौचालयाची दुरवस्था झाली असून दुरुस्ती करण्याच्या नावाखाली निधी लाटल्याचा आरोप होत आहे. धुळे तालुक्यातील मोराणे ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या शौचालयाची दुरवस्था झाली आहे. भिलाटी व पारदी वस्तीत संडासाची टाकी फुटली असून गेल्या 5 वर्षापासून दुरुस्तीच्या नावाखाली निधी लाटल्याचे यावेळी आरोप होत होते. विशेष म्हणजे या गावाला हगणदारमुक्त गाव म्हणून शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. यावेळी नव्याने निवडून आलेले सरपंच प्राध्यापक प्रवीण सोनवणे यांनी या कामाची चौकशी करणार असल्याचे सांगितले. माझ्या मोराणे गावामध्ये तुम्ही सर्व पत्रकार लोक येऊन जी हिराजीनगरमधील म्हणजे पारदीवाड्यातील संडास आणि बिलाटी वस्तीतील संडासांचं जे चित्रीकरण केलेलं आहे ते सत्य परिस्थिती आहे, त्यात काही बदल नाही. आणि या चित्रीकरणामध्ये जे आपण व्हिडिओ शूट केलेला आहे ती परिस्थिती साधारणतः मागच्या पंचवार्षिकपासून परिस्थिती आहे. मला शंका आहे मागच्या पंचवार्षिकमध्ये अनेक बिलं हे संडास दुरुस्तीवर काढले गेले असावेत असा माझा अंदाज आहे. तरीसुद्धा संडासांची परिस्थिती कधीही बदल झालेली नाही. संडासमध्ये जाताना गावातील रहिवाशांना अक्षरशः तोंडाला रुमाल घेऊन जावं लागतं. हागणदारीमुक्त गावाचा पुरस्कार आमच्या मोराण्याला मिळालेला आहे, परंतु प्रत्यक्षात जर आपण जे चित्रीकरण केलेलं आहे त्यावरून पत्रकार लोकांनाच कळेल की हे खरोखर हागणदारीमुक्त गाव आहे की काय. लाखो रुपये संडास दुरुस्तीवर खर्च झालेले असतील त्याचीसुद्धा चौकशी शासनाने करावी. CO मार्फत चौकशी व्हावी किंवा एखाद्या त्रयस्त एजन्सीमार्फत चौकशी व्हावी आणि जे सत्य आहे ते सत्य जनतेसमोर यावं. तसेच ही जी परिस्थिती आहे, ही जी दुरावस्था आहे, ती बदल करण्याचा प्रयत्न मी करेल. 14वा वित्त आयोगातून जो निधी प्राप्त होतो या निधीमधून या संडास दुरुस्तीच्या कामाला मी प्राधान्य देणार आहे. त्याच्यानंतर बंदिस्त गटारांच्या कामाला मी प्राधान्य देणार आहे. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. शहरातील वनिता समाजाच्या वतीने दिनांक 9 डिसेंबर रोजी महिलांसाठी खुली नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. धुळे शहरात वनिता समाजाच्या वतीने खुली समूह नृत्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा दिनांक 9 डिसेंबर दुपारी 3 वाजता बापना हायस्कूलमध्ये पार पडली. याप्रसंगी भारती महाले, वैशाली लहांगे, शीला अग्रवाल, साधना मानेकर, सुलोचना अग्रवाल, शोभा अग्रवाल तसेच वनिता समाज पदाधिकारी उपस्थित होते. बाईचा खूप गायचा एक
कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. शेवटी पुन्हा एकदा बघूया हेडलाईन्स. या बातमीपत्राचे प्रायोजक होते राधाराणी साडी. धुळे तालुक्यातील उडाणे ग्रामपंचायतमध्ये सरपंच आनंदबाई बागुल यांच्या विरोधात अविश्वास ठराव करण्यात आला मंजूर. विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आली निदर्शने. राजस्थानमध्ये माणुसकीला काळीमा फासणाऱ्या नराधमांवर 302 कलमांवर कार्यवाही करावी, MIMची प्रशासनाकडे मागणी. अनुसूचित जाती जमाती तसेच अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती त्वरित मिळावी यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांना देण्यात आले निवेदन. मोराणे ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या शौचालयाची दुरवस्था तसेच दुरुस्तीच्या नावाखाली निधी लाटण्यात आल्याचे नागरिकांचा आरोप. आणि शहरात वनिता समाजाच्या वतीने करण्यात आले महिलांसाठी समूह नृत्याचे आयोजन. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल, महाराष्ट्रीय माणसाचा बुलंद आवाज. नमस्कार.